नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पराभव झाला तरी झेंडे साहेबांचा सत्कार. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. 202 पुरंदर हवेली मतदारसंघात माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, माजी मंत्री विजयबापू शिवतारे व विद्यमान आमदार संजयजी जगताप यांच्यात तिरंगी लढत होत आहे. अनेक अपक्षही विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक म्हटले की हार जीत आलीच, होतच असते. सर्व उमेदवारांपैकी एकच उमेदवार विधानसभेत जाणार आहे, आमदार होणार आहे. परंतु संभाजीराव झेंडे यांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणातून उतरून निवडणुकीत जान आणली आहे. अन्यथा ही निवडणूक मिळमिळीत व बिनखर्चाची झाली असती. खऱ्या अर्थाने संभाजीराव झेंडे यांच्या उमेदवारांनी पुरंदरचे प्रश्न चर्चेत आले. प्रश्नावर उहापोह झाला. कोण खरे बोलते, कोण खोटे बोलतो याचा पर्दाफाश झाला. अनेकांचे बुरखे फाटले. आरोप प्रत्यारोपांनी निवडणूक चांगलीच गाजली. 23 तारखेला निकाल लागणार आहे. पहिल्या 15 दिवसात कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार हेच मतदारांना कळेना. अनेक कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरताना एका उमेदवाराबरोबर, गेली 5 वर्ष दुसऱ्याच उमेदवाराबरोबर व प्रत्यक्ष प्रचारात तिसऱ्याच उमेदवाराबरोबर पाहावयास मिळाले. कार्यकर्ते होलसेल भावात इकडून तिकडे सहजपणे स्थलांतर करताना दिसत होते. परंतु काहींचे शेपूट कुत्र्यासारखे वाकडे ते वाकडेच. त्यांना साखरेत गोळा नाहीतर तुपात, गाढवाला गुळाची चव काय ते उकरड्यावरच जाणार. असे सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या नेत्यांचा अनुभवही पुरंदर हवेलीच्या मतदारांनी या निवडणुकीत घेतला. संभाजीराव झेंडे यांची मात्र या निवडणुकीत प्रचारात वैचारिक पातळी राखून, संयम राखून टीकाकारांना उत्तरे दिली. अतिशय अवघड व अशक्य असणारा अजितदादा पवार यांच्या पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा AB फॉर्म संभाजीराव झेंडे यांनी मिळवला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रचारात आले नाहीत. दोन वेळा दिलेल्या सभा रद्द केल्या तरी संभाजीराव झेंडे चिडले नाहीत. कोणत्याही मोठ्या वक्त्याशिवाय त्यांनी निवडणुकीतील रंगत कायम ठेवली. तिकीट मिळवतानाचा त्यांचा आत्मविश्वास शेवटपर्यंत टिकून राहिला. थोडाही हताशपणा किंवा हताशपणाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर निवडणुकीत दिसला नाही. त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत रंगत आणल्याबद्दल झेंडे साहेबांचा कदाचित पराभव झाला तरी त्यांचा सत्कार केला पाहिजे, एवढी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. धन्यवाद.